रेल्वे स्टेशन परिसराच्या बाहेर आमचा एक स्टॉल आहे. माझी बहीण त्या स्टॉलवर प्रमोद आमलेट पाव सेंटर या दुकानावर ती थांबत असते. काल संध्याकाळी 10 ते 10:15 दरम्यान काही गरीब लोक त्या ठिकाणी त्यांना मारून बाहेर हाकलण्यात येत होतं. त्यांच्या मागे रेल्वे पोलीस हे कर्मचारी त्यांच्या मागे होते. ते लोक सैरावैरा पळत होते. सदर्व ते रेल्वे पोलीस आमच्या दुकानावर आले व आमच्या बहिणीला म्हणले दुकान बंद कर. ती म्हटली व कारण काय आहे, तुला जास्त विचारलं नाही, तू जास्त शहाणपणा करू नको, हे तुझा स्टॉल बंद कर, केळाची गाडी आहे ती केळाची गाडी बंद कर, तू आम्हाला या ठिकाणी पैसे दे तर तुझं दुकान आम्ही या ठिकाणी चालून देऊ, अन्यथा तू 10 वाजता दुकान बंद कर, असा आमच्या साहेबाचा आदेश आहे. अशा पद्धतीने त्या ठिकाणी त्या कर्मचाऱ्यांनी माझ्या बहिणीला दम दिला. सदर माझ्या बहिणीने दुकान ते बंद केलं. असा सर्वत्र रेल्वे स्टेशन परिसरातील सर्व दुकानावर हा अन्यायकारक कर्मचारीप्रमाणे वागत होते असं आम्ही निदर्शनात पाहिलेलं आहे. रात्री सुमारे 10:15 ते 10:30 दरम्यान रेल्वे कर्मचारी हॉटेलमध्ये येऊन हप्ता मागण्यासाठी किंवा हप्ता घेण्यासाठी खंडणी मागण्यासाठी इथल्या सगळ्याच धंद्यावाल्याला त्रास देत होते. तर माझं इथं हॉटेल श्रीदत्त हॉटेल म्हणून आहे, चहा कॉफी नाश्त्याचं हॉटेल आहे. तिथं येऊन त्यांनी रात 10:30 हॉटेल बंद करा, तुमचं बंद नाही केलं तर आम्हाला पैसे द्या, साहेब असं सांगतात आम्हाला पैसे द्या, नाही तर तुमचे हॉटेल चालून देणार नाही. भावालाही मारहाण झाली, पुतण्यालाही त्यांनी मारहाण केली, गिराहिकालासुद्धा मारहाण झाली त्यांची काल. आता तुम्ही पुढे काय केलं? कोतवाली पोलीस स्टेशनला कंप्लेंट फिर्याद देण्यासाठी आम्ही गेलो, पण कोतवाली पोलीस स्टेशनला माझा अर्ज घेण्यात आला. आता पुढं समजा फिर्याद नाही, तुम्ही काय करणार? वरिष्ठाकडे जाऊन योग्य ते दाद मागणार.